मुलांच्या प्रगतीसाठी अमलात आणा हे वास्तुशास्त्र घरात मुलांची खोली पूर्व उत्तर पश्चिम किंवा वायव्य दिशेत असणे चांगले असते दक्षिण नैऋत्य किंवा आग्नेयमध्ये मुलांची खोली नसावी मुलांच्या खोलीतील रंग पूर्णपणे त्यांच्या शुभ रंगाप्रमाणे असायला हवं मुलांच्या पत्रिकेप्रमाणे हे निश्चित करायला हवं पडद्याचा रंग भिंतीच्या रंगापेक्षा गडद असायला हवा मुलांचा पलंग उंच नसला पाहिजे आणि झोपताना त्यांचे डोके पूर्व दिशेकडे आणि पाय पश्चिमेकडे असावेत पलंगाच्या उत्तर दिशेकडे टेबल खुर्ची असावी अभ्यास करताना मुलाचे तोंड पूर्वीकडे आणि पाठ पश्चिमेकडे असले पाहिजे पलंगाच्या दक्षिण दिशेकडे आग्नेय कोनात कम्प्युटर ठेवले पाहिजे खोलीचे दार पूर्वीकडे असल्यास पलंग उत्तर दक्षिण या दिशे ठेवायला पाहिजे आणि डोकं दक्षिणेकडे तर पाय उत्तरेकडे असले पाहिजे अशात कम्प्युटर टेबलाजवळचं स्टडी टेबल असावं नैऋत्य कोनात मुलांच्या पुस्तकांची व कपड्याची अलमारी ठेवली पाहिजे मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश पर्याप्त येत असल्याची काळजी घ्यावी मुलांच्या खोलीत हिंसक आणि बटबटी चित्र लावू नये मुलांच्या खोलीत नैसर्गिक सौंदर्य पाळतू जनावर किंवा महापुरुषाचे चित्र लावले पाहिजे मुलं लहान असल्यास कार्टून आणि मोठा असल्यास त्याला ज्यात करिअर करायचे आहेत त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीचे चित्र लावणे उत्तम मुलांच्या खोलीतील कोणतीही खिडकी घराच्या इतर खोलीच्या बाजूला उघडणारी नको याने ते घरातल्या हालचालीने डिस्टर्ब होते